नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। काश्मीर सारखं वाटत असल्याच्या वक्तव्याचा निषेध आणि कारवाई व्हावी म्हणून आज अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। आज नवी मुंबई शिवसेनेकडूनही वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करून कंगना विरोधात जोरदार घोषणा देऊन तिच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलन एखाद्या चुकीच्या माणसाच्या बरोबर आम्हाला करावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट। चुकीची व्यक्ती आहे कंगना राणावत, ही काही फार मोठी कुठे जे इज्जतवाली महिला म्हणून आम्ही तिला या ठिकाणी विरोध करत नाही, परंतु हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये 106 हुतात्म्यांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला येऊन कोणीही येऊन काही बोलावं हे लोकशाहीचा अधिकार असेल, परंतु कुठलीही लोकशाही कुठेही तुम्ही वापराल तर आम्ही चालणार नाही। दुर्दैवाची गोष्ट आहे अशी की विरोधी पक्षातले तथाकथित पुढारी आज कंगनासारख्या एका जिला कुठल्याही प्रकारचं स्टेटस नाही अशा महिलेला झाशीच्या राणीची उपमा देतात, ही अत्यंत दुर्दैवाची आणि खरोखर हीन अशी गोष्ट आहे। म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी, कंगना राणावतचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे सर्व आमचे नेते, आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, म्हणजे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर, आमच्या जिल्हा संघटक रंजनाताई, शहर प्रमुख विजयराव माने, घोसाळकर साहेब, आमचे उपजिल्हा प्रमुख घोडेकर आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, हे पदाधिकारी आणि सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी एका त्वेषाने या ठिकाणी आले आहेत। ह्या बाईचं फार मोठं स्टेटस महाराष्ट्रात नाही। आता आमच्या शिंदेताईंनी सांगितलं की या ठिकाणी यायचं, इथं मोठं व्हायचं, कमवायचं, पोलिसांच्या जीवावरती आपण दिवस रात्र मोकाटपणे फिरायचं आणि त्याच पोलिसांवरती आपण वाईट शब्द वापरून त्यांचा निषेध करायचा, हे कंगनाचा हा निषेध करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि तिचा निषेध आहे। मात्र तिने जे 9 तारखेला मी महाराष्ट्रात येईन, तिने महाराष्ट्रात पाऊल ठेवून दाखवावं, तेवढं सोपं नाही। महाराष्ट्राला कोणी असं हलकेपणाने घेऊ नये आणि ते आम्ही करू देणार नाही। महाराष्ट्राचा इतिहास तिने वाचावा, तिला माहिती नाही, म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं, नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तिचा निषेध करतो। कंगनाच्या वक्तव्याचा चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री व अभिनेत्यांनीही खरपूस समाचार करून हे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। आता आपण बघितलं तर अभिनेत्री कंगना राणावत हिनं जे स्टेटमेंट केलेलं आहे मुंबईच्या संदर्भामध्ये, पाक व्यक्त काश्मीर म्हणून जे स्टेटमेंट केलेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि प्रखर मागणी करण्यात आलेली आहे की कंगना राणावत हिच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी। त्याच पद्धतीनं कंगनानं जे आता दुसरं स्टेटमेंट केलेलं आहे की मी मुंबईमध्ये येणार आहे, त्या मुंबईमध्ये कशा पाय ठेवतात असाही इशारा नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रांमधून नव्हे तर संपूर्ण देशभरामधून संपूर्ण नागरिक हे कंगना राणावत हिचा निषेध करताना दिसत आहेत, कारण तसं स्टेटमेंटही चुकीचं आहे। पाक व्यक्त काश्मीर म्हणणं म्हणजे खूपच मोठं दुर्दैव म्हणावं लागेल अशा प्रकारचं स्टेटमेंट काही भारतीय जनता पार्टीचे हे नेते, जे त्यांना चांगलं वाटतं किंवा ते ज्यांना झाशीची राणी म्हणून संबोधतात, त्यांचाही निषेध या नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। तेव्हा आता या मागणीला ठाकरे सरकार कशाप्रकारे घेत आहे आणि कंगना राणावतवर कशाप्रकारे कारवाई होत आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मी प्रमोद पाटील, कॅमेरामन सनीसह, नवी मुंबई आवाज, वाशी।